नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी वेबिओलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ हा आपला उन्हाळा विशेष बाळाची काळजी या सिरीजमधला आहे. याअगोदर सुद्धा चॅनलवरती आपण बाळाची उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्यायला हवी, घामोळ्या येत असतील तर त्यावरती काय उपाय करायला हवेत, कोणते पदार्थ उन्हाळ्यामध्ये बाळाला खायला द्यायला हवेत, कोणते पदार्थ द्यायला नकोत, बाळाचं मालिश कशा पद्धतीने करायला हवं, कोणतं तेल वापरायला हवं, किंवा बाळाची उष्णतेमुळे जर भूक कमी झाली असेल तर त्यावरती काय टिप्स फॉलो करायला हव्यात, याबद्दलचे खूप सारे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. जर आतापर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर जी आपली प्लेलिस्ट आहे उन्हाळा विशेष बाळाची काळजी, या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज मिळतील. तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ चेक करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, उन्हाळ्यामध्ये बाळाला जर उष्णतेचा खूप जास्त त्रास होत असेल किंवा काही मुलांना हीटचा हा नेहमीच त्रास हा असतो किंवा बाळाची हीट थोडीशी जास्त असते, तर अशा वेळी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात, किंवा लहान मुलांमध्ये किंवा बाळामध्ये हीट वाढलेली आहे याची काय लक्षणं आहेत आणि त्यावरती काय उपाय करायला हवेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आवडला तर लाईक करा, बेबीओला सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा, जेणेकरून या उन्हाळ्यामध्ये त्यांनाही त्याची मदत होईल. तर चला फटाफट व्हिडिओ आपला. सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की बाळाच्या शरीरामधली, लहान मुलांच्या शरीरामधली हीट वाढलेली आहे, उष्णता वाढलेली आहे, हे कसं ओळखायचं, यामागचे काय लक्षणं आहेत. पहिलं आणि कॉमन लक्षण म्हणजे भरपूर असा घाम येणं. जनरली जे बाळ लहान आहे अशा बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असताना, झोपलेलं असताना, केसामध्ये, कपाळावरती, पाठीला किंवा काखेमध्ये घाम येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु या घामाचं प्रमाण जर खूप जास्त असेल किंवा बाळ हा ॲक्टिव्ह आहे, नॉर्मल खेळतो आहे, तरी सुद्धा बाळाला भरपूर घाम येतो आहे, याचा अर्थ बाळाच्या शरीरामधली उष्णताही वाढलेली आहे. त्याचबरोबर दुसरे लक्षण म्हणजे जर बाळाची भूक ही खूप जास्त मंदावलेली असेल, म्हणजे बाळाला भूकच लागत नाही. त्याचबरोबर या उलट असंही होऊ शकतं की बाळ हा खाण्यासाठी डिमांड करतो आहे परंतु बाळ म्हणावं तेवढं खात नाही, किंवा बाळाला थोड्या थोड्या वेळाने भूक लागल्यासारखं वाटतं आहे पण जेवण जात नाही, तर हेही लक्षण आहे ज्यामुळे बाळाची उष्णता वाढलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर जेव्हा बाळ सुसू करतो, पॉटी करतो, तर त्यावेळी भरपूर बाळाला जळजळ होणं, पॉटीमधून ब्लड बाहेर येणं, किंवा पॉटीच्या जागेला थोड्याशा रॅश उठणं, किंवा बाळाची जी सुसू आहे ही खूप जास्त पिवळ्या रंगाची होणं, वास येणं, थोडी थोडी सुसू होणं, ज्याला आपण उन्हाळी लागणं असं म्हणतो. त्याचबरोबर जर बाळाच्या नखांच्या मागची जी त्वचा आहे ही त्वचा जर खूप जास्त काळपट दिसत असेल, काळसर झालेली असेल, जे काही एज असते नखांच्या मागची, तर ती एज जर खूप काळसर दिसत असेल तर ते सुद्धा उष्णता वाढल्याचं एक लक्षण आहे. त्याचबरोबर बाळाच्या तोंडामध्ये लालसर चट्टे उठणं किंवा ओठांच्या आतमधल्या बाजूला थोडेसे लाल असे फोड उठून ते फुटणं किंवा लालसर होणं, ज्याला माउथ अल्सर असं म्हटलं जातं, तर या पद्धतीचे जे काही चट्टे उठणं आहे हे सुद्धा होऊ शकतं. बाळाचे केस जास्त गळू शकतात किंवा बऱ्याच वेळा बाळाच्या नाकामधून विनाकारण रक्त येणं. काही कारण असेल, बाळ पडलं असेल, ते रक्त येणं वेगळं, पण जर उष्णता खूप जास्त वाढली असेल सो अशा वेळी बाळाच्या नाकामधून हे रक्त यायला लागतं, ज्याला गुन्हा फुटणं असंही म्हणतात. त्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, पण नॉर्मली जरी बाळाच्या नाकामध्ये थोडंफार रक्त येत असेल तर त्याचं एक कारण असू शकतं की बाळाच्या शरीरामधली जी काही हीट आहे, उष्णता आहे, याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. ही उष्णता कमी करण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करणं आवश्यक आहे. बाळाच्या शरीरामधली जी काही उष्णता आहे ही वाढू नये म्हणून नेहमीच बाळासाठी तुम्हाला जे काही बाळाचा आहार आहे याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश करायचा आहे जे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देतील, जसं की काकडी आहे, सब्जा आहे, दही आहे, ताक आहे, लिंबू सरबत आहे, यासारखे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त देणं आवश्यक आहे. पाण्याचं प्रमाण ही बाळाच्या शरीरामधलं जास्त राहावं किंवा बाळाला भरपूर पाणी मिळावं याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही खूप जास्त तेलकट, तिखट किंवा ज्या आहारामध्ये केमिकल भरपूर आहेत, प्रिझर्वेटिव्ह भरपूर आहेत, बाहेरचं जे काही अन्न आहे असं अन्न जर तुम्ही बाळाला देत असाल तर तेही तुम्हाला बंद करायचं आहे. शक्य तेवढा बाळाला घरामध्ये बनलेला ताजा, सकस आणि पौष्टिक असा आहार द्यायचा आहे, ज्यामुळे शरीरामधली जी काही हीट आहे, उष्णता आहे, ही कंट्रोलमध्ये राहायला मदत होईल. त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला बाळाला एक चमचा तूप, चमचा बाळाच्या वयानुसार हे तूप द्यायला हवं. बाळ जर एक वर्षापेक्षा लहान असेल तर अगदी जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा तूप तुम्हाला बाळाला सकाळी उठल्याबरोबर द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट पाणीही बाळाला प्यायला द्यायचं आहे. हे जे तूप आहे या तुपाचे खूप सारे फायदे बाळाला होतात. बाळाच्या त्वचेसाठी, बाळाच्या आरोग्यासाठी किंवा बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तूप हे अत्यंत आवश्यक असतं. आपल्या शरीरामधली उष्णता ही कंट्रोलमध्ये राहावी किंवा उष्णतेचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आणखी एक पदार्थ खूप जास्त फायदेशीर ठरतो, ते म्हणजे सब्जा. सब्जा किंवा ज्याला चिया सीड असं म्हटलं जातं, या हे सुद्धा बाळा
बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचा आहे, ज्यामुळे बाळाला उष्णतेचा उन्हाळ्यामध्ये काय कोणत्याही ऋतूमध्ये त्रास हा होणार नाही. बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स येतात की बाळाला सब्जा हा कशा पद्धतीने द्यायचा आहे. याचं सुद्धा आपल्याला एक प्रकारचं पाणी बनवायचं आहे. हे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला रात्रभर हे पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. रात्री काय करायचं आहे, अर्ध्या लिटर पाण्यामध्ये एक चमचा सब्जा किंवा हे जे काही चिया सीड्स आहेत हे घालून हे पाणी झाकून ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर हे जे काही सब्जाचे बिया आहेत हे थोडेसे चिकट होतात किंवा थोड्याशा फुलल्यासारखे होतात, तर हे गाळून जे राहिलेलं पाणी आहे हे पाणी हलकंसं कोमट करून किंवा आहे असं सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता. किंवा त्याचबरोबर जर तुम्ही बाळाला मिल्कशेक बनवत आहात, एखादं आता सध्या उन्हाळा चालू आहे, तुम्ही बाळाला लिंबू सरबत देत आहात किंवा पुदिन्याचं पाणी देत आहात, जिऱ्याचं पाणी देत आहात, धण्याचं पाणी देत आहात, तर यामध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता किंवा हे जे काही चिया सीड्स आहेत हे टाकू शकतात. चिया सीड्स किंवा हे जे काही सब्जा आहे यामुळे रक्तामधलं जे काही उष्णतेचं प्रमाण आहे हे खूप कमी होतं, ज्यामुळे एकतर बाळाला घामोळ्याही उठणार नाहीत, बाळाचे केस गळत असतील तर तेही कमी होतील, बाळाचं पोट साफ राहायला मदत होईल, आणि त्याचबरोबर जर बाळाला तोंड आलं असेल, अल्सर आला असेल तर त्याचंही प्रमाण हे कमी व्हायला मदत होईल. त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे मधाचं पाणी. मधाचं पाणी हे तुम्हाला एक वर्षापेक्षा मोठ्या बाळालाच द्यायचं आहे. एक वर्षापेक्षा लहान बाळासाठी आपण मध देणं रिकमेंड करत नाही. अर्धा लिटर पाणी तुम्हाला इथे घ्यायचं आहे किंवा एक ग्लास, एक मोठा ग्लास जे पाणी असतं तेवढं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये एक चमचा मध घालायचं आहे आणि हे पाणी बाळ जेवढा पिईल तेवढं द्यायचं आहे, किंवा दिवसभरामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा बाळाला आठवण येईल किंवा बाळाला प्यायचं असेल तेव्हा हे पाणी तुम्ही बाळाला देऊ शकता. पुढचा उपाय जे तुम्ही बाळाच्या त्वचेवरती किंवा शरीरावरती लावू शकता ते म्हणजे चंदन. चंदनाची पावडर ही खूप जास्त शरीराला थंडावा देणारी अशी ही पावडर आहे. ही पावडरसुद्धा तुम्ही बाळाच्या त्वचेवरती जर लावत असाल तर त्वचेला एक प्रकारचा थंडावा मिळतो. जर बाळाला हीट रॅश येत असेल किंवा घामोळ्या उठलेल्या असतील किंवा आणखी त्वचेचे कोणत्याही समस्या असतील तर त्यापासूनही आराम मिळायला मदत होते. चंदनाच्या पावडरबरोबरच तुम्ही कोरफडीचा जेलसुद्धा लावू शकता. कोरफड जे आहे, नॅचरल कोरफड घ्यायची, त्याचं जे काही जेल असतं ते जेलसुद्धा जर तुम्ही बाळाच्या त्वचेवरती लावलं तरीही थंडावा मिळतो, शिवाय घामोळ्यापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळतं. एक प्रकारचा लेपही तुम्ही याचा बनवू शकता जो तुम्ही आंघोळीच्या आधी बाळाला लावू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी चंदन पावडर आणि थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे. याची एक छान अशी पेस्ट करायची आहे किंवा उठणं बनवायचं आहे आणि हे उठणं आंघोळीच्या आधी बाळाला लावायचं आहे. खूप जास्त घासण्याची गरज नाही, अगदी हलकं एक त्याचा लेप द्यायचा आहे, थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर बाळाला आंघोळ घालायची आहे. याचबरोबर तुम्ही धण्याचं पाणीही बाळाला देऊ शकता. एक चमचा धणे अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळायचे आहे छान असे. हे पाणी उकळून थंड करायचं आहे, गाळून हे बाळाला तुम्ही वेळोवेळी देऊ शकता. यामुळे सुद्धा उष्णता ही खूप प्रमाणामध्ये कमी येते, बाळाला उष्णतेचा त्रास हा होत नाही. तर हे काही साधे सोपे उपाय होते. ज्या काही गोष्टी मी बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायला सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी आहेत. बाळ जर 6 महिन्यापेक्षा लहान असेल सो अशा वेळी तुम्ही चंदनाचं उठणं बनवून बाळाला लावू शकता, कोरफडीचं जेल बाळाला लावू शकता, बाळाला वेळोवेळी स्पंज बाथ देऊ शकता, बाळाला भरपूर असं ब्रेस्ट फिडिंग करू शकता की ज्यामुळे बाळाची उष्णतेचं जे प्रमाण आहे हे कमी येईल. शिवाय जर तुम्ही एक ब्रेस्ट फिडिंग मदर असाल तर हे सगळ्या ज्या टिप्स आहेत या तुम्हाला सुद्धा फॉलो करायच्या आहेत. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी तो हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.